किल्ले रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. रायगडावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खननाचं आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. मातीच्या आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली शेकडो वर्ष दडलेला रायगडचा इतिहास जगासमोर यायला यामुळे मदत होणार आहे. रायगड विकास प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या टीम्स गेली 3 वर्ष शास्त्रीय पद्धतीने हे काम करतायत. या कामासाठी सरकारने 606 कोटींचा निधी मंजूर केलाय. या सगळ्याला 350 वर्षाहून अधिकचा काळ आता लोटलाय, पण इतिहासाच्या गाभाऱ्यात अनेक रहस्य दडलेली आहेत. ही रहस्य उलगडण्याचा हा प्रयत्न. गडाचं म्हणजे जो आत्ताचं गडाचा वरचा पृष्ठभाग आहे त्याचं पूर्ण एरियल मॅपिंग संपवलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1250 एकरचा हा गडाचा पृष्ठभाग आहे. त्याच्यात कोणत्या वास्तू आहेत, कोणते पाणवठे आहेत, कोणते व्हेजिटेशन आहे म्हणजे कोणती झाडं आहेत, ह्या सर्व दृष्टीचं एरियल मॅपिंग विथ कॉन्टूर हे जवळपास पूर्ण झालेलं आहे. रायगडावर जाण्यासाठी चित्त दरवाजाच्या शेजारून पायऱ्यांचा रस्ता वर जातो. त्याच्या पहिल्या वळणावर डोंगराच्या कुशीत वसलेला आणि गडाच्या मधोमध असणारा हा शिवकालीन राजदिंडीचा मार्ग म्हणजे नाणे दरवाजा. 1674 मध्ये शिवराज्याभिषेकासाठी आलेल्या इंग्रज वकील हेन्री ओग्झेडन यांनीही या दरवाज्याचा उल्लेख केलाय असं इतिहासकार सांगतात. नाणे दरवाजाची झालेली पडझड, इकडचं बांधकाम, त्यावर संशोधन केलं गेलं. त्यावेळी इकडे असणाऱ्या बाजूच्या दरीत या दरवाजाची वाहून गेलेली 350 दगडं सापडली. आता या दगडांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. नाणे दरवाजाचा एक एक दगड बारकाईने पाहून जागच्या जागी लावला जातोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दगड त्याच दरवाजाचे आहेत हे कशावरून, ते दुसरीकडचेही असू शकतात. आम्हालाही हा प्रश्न पडला. याच्यात आम्ही जेव्हा त्याचं कॅटेगराइजेशन केलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की याच्यात मॅसनरी स्टोन पण आहेत, याच्यात ब्रॅकेट स्टोन पण आहेत आणि याच्यात आर्च स्टोन पण आहेत. म्हणजे कमानीचे दगडं आहेत, तुळ्यांची दगडं आहेत आणि भिंतीच्या बांधकामासाठी वापरलेली दगडंसुद्धा आहेत. तर याचाच अनुषंगाने आम्हाला कळलं की आपण जो नाणे दरवाजा तुटलेल्या अवस्थेत पाहतोय किंवा भग्न अवस्थेत पाहतोय याची सर्व ही जर स्टोन आपल्याला मिळालीत आणि ही जर आपण ड्रॉइंगमधून त्याचा संदर्भ लावू शकलो की कोणत्या जागेवर कोणता दगड होता, तर आम्ही ते लावायला सुरुवात केली. तर आत्ताच्या परिस्थितीत 350 दगड हा नेमका कुठं आहे नाणे दरवाजात हा सांगता येतोय. वरुण भांबरे हे कन्झर्वेशन आर्किटेक्ट आहेत. इथे उत्खनन आणि संवर्धन करणाऱ्या टीमचं ते नेतृत्व करतायत. याआधी त्यांनी युनेस्कोच्या अनेक प्रकल्पामध्ये संवर्धनाचं काम केलंय. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार संवर्धनात वास्तूंची पुनर्बांधणी करताना सिमेंट काँक्रीटचा वापर करता येत नाही, त्यामुळे शिवकालीन बांधकामानुसार पारंपरिक पद्धतीने हे काम सुरू आहे. प्राधिकरणामार्फत पहिले जो चुना आहे तो लम्सच्या स्वरूपात आणण्यात आला. तो लम्सच्या स्वरूपातला चुना हा 7 दिवस भिजवण्यात आला. 7 दिवस भिजवलेला चुना हा बांधकामासाठी वापरण्यात आला आणि जेव्हा भिजवलेला चुना वापरतो तेव्हा त्याच्यात आपण भिजवलेला चुना सुरखी म्हणजे विटांची भुकटी, त्याबरोबर सँडचं प्रमाण ठरलेलं आहे प्रत्येक बांधकामासाठी, आणि जिथं लाईम काँक्रीट आपल्याला यूज करायचं आहे तिथं आपण खडीचा वापर केला आहे. आणि इन्ग्रेडियंट म्हणून आपण बेलफळाचं पाणी, आपण उडीद डाळ, गूळ, नंतर काही ठिकाणी जवस अशा पद्धतीचे इन्ग्रेडियंट ॲज अ ॲडेसिव्ह म्हणून वापरले आहेत की जेणेकरून हे बांधकाम पूर्णपणे पारंपरिक थाटणीचं असलं पाहिजे. याच पद्धतीने रायगडावरच्या पायऱ्या, बुरुज याचं संवर्धन केलेलं दिसतंय. गड चढून पुढे जाताना ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तू दिसतात. बालेकिल्ल्याच्या आवारात प्रवेश करताना काही ठिकाणी मोठे दगड आणि त्यावर मातीचे ढिगारे दिसतात. या जागेचा अभ्यास करताना एरियल मॅपिंग केलं गेलं तेव्हा या संपूर्ण गडावर 300 हून अधिक वाडे असल्याचे अवशेष सापडले आहेत. मी आत्ता ज्या ठिकाणी उभी आहे त्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तो उत्खनन केलेला वाडा आहे. या वाड्याचा दगडी भाग हा जरी शिवकालीन असला तरी यावर दिसणारं जे विटांचं बांधकाम आहे ते पेशवेकालीन किंवा त्यानंतरचं असावं असा अंदाज आहे. या वाड्याच्या दगडी बांधकामाजवळ काही लोखंडी कड्यासुद्धा दिसून येतात. या कड्या
ह्या शामियाना बांधण्यासाठी असाव्यात असा सुद्धा इथे संशोधन करणाऱ्या लोकांचा अंदाज आहे. या साधारण 300 ते 350 वाड्यांपैकी आत्ता 6 वाड्यांचं उत्खनन पूर्ण करण्यात आलंय. इथे दिसणारा हा दगडाचा भाग आणि त्याच्या बाजूला असणारी ही माती हे इकडे असणाऱ्या वाड्यांचे अवशेष आहेत. असे शेकडो अवशेष या रायगडावर सापडलेले आहेत ज्याचं उत्खनन अजूनही बाकी आहे. पहिल्या वाड्याचं उत्खनन करताना यात लहान आणि मोठ्या अशा जवळपास 800 वस्तू मिळाल्याचं संशोधक सांगतात. त्यामध्ये दारूगोळे, शेकडो वर्ष जुनी कौलं, मातीची भांडी तर काही दागिने सापडले आहेत. इतक्या महत्वाच्या किल्ल्यावर इतकी पडझड का झाली असावी? रायगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे या वाड्यांचं नुकसान झालं आहे का असे प्रश्न आम्हाला पडले. इथलं पूर्णपणे सुपरस्ट्रक्चर हे लाकडी आणि कौलारू होतं आणि फक्त भिंती आणि झोते हे दगडी होते. तर त्याच्यामुळे कुठंतरी ही आक्रमणं जी आहेत, ही आक्रमणं डिस्ट्रक्शन जे आहे ते फिजिकल डिस्ट्रक्शन हे जागेवर येऊनच जास्त झालेलं दिसून येतं. गडावरच्या मुख्य भागात फिरताना ठिकठिकाणी पाण्याचे स्रोत दिसतात. याआधी 8 तलाव गडावर असल्याची माहिती होती. एरियल सर्वे केल्यानंतर गडावर 84 पाण्याचे स्रोत असल्याचं संशोधनात आढळलं आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा हा सिंचनाचा मूलमंत्र शिवाजी महाराजांच्याही काळात होता हे समोर येत आहे. उत्खननाच्या कामातून अनेक नव्या ऐतिहासिक गोष्टी समोर येऊ शकतात, पण पुरातत्व खात्याकडून कामाचा वेग कमी असल्याची खंत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे व्यक्त करतात. ज्या स्पीडनी आपण चाललोय त्या स्पीडनी 25-30 वर्ष लागतील, एक पिढी निघून जाईल आणि त्यांच्या तेवढं वेळ कोणाला तेवढे फंड्स कुठे मिळणार आपल्याला पुढे. रायगडावरील उत्खननातून शिवाजी महाराजांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने जगासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जागतिक वारसा हक्काच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये रायगड यायलाच पाहिले. आज राजस्थानचे 7 किल्ले आपल्याला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये घेतलेत. आपला एकही किल्ला नाही आहे. नुसतं म्हणून काय तो वर्ल्ड हेरिटेज साईट त्याचं युनेस्को ब्रँडिंग होणं गरजेचं आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारसुद्धा प्रयत्न चालू आहे. माझा प्रामाणिक त्यांना फीडबॅक त्यांना पाहिलं ते मी देत असतो. 1656 साली शिवरायांनी किल्ला जिंकून घेतल्यावर रायगड असं नामकरण केलं आणि त्यानंतर तिथे तटबंदी बांधकामं आणि सोयीसुविधा करून 1662 रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. शिवराज्याभिषेक, शत्रूंची आक्रमणं, शिवरायांचं निधन, पुन्हा मुघलांचं वर्चस्व आणि त्यानंतरचा ब्रिटिश काळ, या सगळ्याचा हा रायगड साक्षीदार राहिलाय. हा ऐतिहासिक वारसा आणि जागतिक पर्यटन यांच्या दुवा साधण्यासाठी इथे सध्या सुरू असलेलं हे काम महत्त्वाचं ठरणार आहे.